धोकादायक इमारती कोसळणं ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे. मालाड दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयाकडून या संदर्भात दखल घेण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामावरून मुंबई महापालिकेवर या संदर्भात ताशेरे देखील ओढल्या गेले आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करा असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे. अनधिकृत बांधकामावरून मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. मालाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा असं कोर्टाने म्हटलेलं आहे. इमारत दुर्घटना ही मानव चूक नाही, मानव चूक आहे असं म्हटलेलं आहे. इमारत दुर्घटना ही मानव चूकच आहे असं न्यायालयानं म्हटलेलं आहे. मालाड दुर्घटनेच्या संदर्भात उच्च न्यायालयाकडून दखल घेताना हे सांगण्यात आलंय. बातमी मागची बातमी म्हणजे मुंबईत मालवणी भागात बुधवारी रात्री बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जण ठार तर 7 जण जखमी आहेत. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. या इमारतीला तोतके चक्रीवादळावेळी तडा गेला होता. कॉन्ट्रॅक्टरने ही दुरुस्ती केल्यानंतर ही इमारत आणखी धोकादायक बनली होती. मुसळधार पावसामुळे मुंबईतील दहिसर भागात 6 घरं कोसळली आहेत. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी सुद्धा झालेत. केतकीपाडा परिसरातील शिवाजीनगर या ठिकाणी ही दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मुलुंड आणि ठाणे दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे लोकलसेवा 20 मिनिटांसाठी विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी थेट रुळावरून पुढचं स्टेशन गाठलं. सकाळी मुलुंड ठाणे दरम्यान 9:30 सुमाराला ही घटना लक्षात आली. 15 ते 20 मिनिटात हा बिघाड दुरुस्त करण्यात आला, ज्यामुळे 9:50 सुमाराला सेवा पुन्हा परत सुरळीत सुरू झाली. मालवणी आणि दहिसरमधल्या इमारत दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 407 अतिधोकादायक इमारती असून यात खासगी आणि पालिकेच्या अखत्यारीतील इमारतींचा सुद्धा समावेश आहे. मुंबईत मालवणी भागात बुधवारी रात्री बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जण ठार तर 7 जण जखमी आहेत. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. या इमारतीला तोतके चक्रीवादळावेळी तडा गेला होता. कॉन्ट्रॅक्टरने ही दुरुस्ती केल्यानंतर ही इमारत आणखी धोकादायक बनली होती. मुसळधार पावसामुळे मुंबईतील दहिसर भागात 6 घरं कोसळली आहेत. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी सुद्धा झालेत. केतकीपाडा परिसरातील शिवाजीनगर या ठिकाणी ही दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विकासाचा ध्यास म्हणजे 24